नमस्ते विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तव संख्या या प्रकरणावर चाचणी परीक्षा बघणार आहोत यापूर्वीच मी गणित भाग एक आणि भाग दोन या विषयातील पहिल्या प्रकरणांवरती चाचणी टाकलेली आहे या व्हिडिओच्या आय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ती चाचणी बघायला मिळेल चला तर सुरू करूया वास्तव संख्या या प्रकरणावर चाचणी परीक्षा ही परीक्षा ऐकून वीस गुणांसाठी असणारे वेळ एक तास असणारे पहिला प्रश्न पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षरल्या चार गुण आहेत पुढील पैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे तर पहिला पर्याय तेरा छेद पाच बी एकोणतीस छेद सोळा सी सतरा छेद एकशे पंचवीस आणि डी अकरा छेद सहा आपल्याला परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा त्यात दोन आणि पाच यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते ओके आता बघूया दोन व पाच व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाच्या अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते या ठिकाणी तेरा छेद पाच याचा छेद पाच हा मूळ अवयव आहे म्हणून ती खंडित आहे नंतर एकोणतीस छेद सोळा याचे अवयव जर घेतले तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणून ती खंडित रूप असणारी तिचं सतरा छेद एकशे पंचवीस एकशे पंचवीसचे चे मूळ अवयव पाच गुणिले पाच पाँग गुणिले पाच म्हणून ते देखील खंडित रूप असणारे परंतु अकरा छेद सहा सहाचे अवयव दोन आणि तीन आहेत ओके म्हणून ती दशांश रूप अखंड आवर्ती आहे कारण की छेदाचे अवयव दोन व पाच व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते म्हणून या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे ओके यानंतर पुढचं उदाहरण पुढील करणीची कोटी या पर्याय ए दोन बी एक चे चार सी चार आणि डी हा अतिशय सोपं उदाहरण आहे यामध्ये पर्याय सी हा बरोबर आहे या करणीची कोटी किती आहे तर ती चार आहे यानंतर वर्गमुळात सत्तावीस या करणीचे सोपे रूप कोणते तर पहिला पर्याय ए वर्गमुळात तीन बी एकछेद वर्गमुळात तीन सी एकछेद वर्गमुळात सत्तावीस डी तीन वर्गमुळात तीन आता या वर्गमुळात सत्तावीसचे सोपे रूप करूया वर्गमुळात सत्तावीस बरोबर वर्गमुळात नऊ गुणिले तीन नवाचे वर्गमूळ तीन आलं म्हणून तीन वर्गमुळात तीन हे वर्गमुळात सत्तावीस या करणेचे सोपे रूप आहे म्हणून पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे यानंतर पुढचं उदाहरण पुढीलपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे पर्याय ए वर्गमुळात नऊ बी तीन वर्गमुळात चार सी वर्गमुळात सोळा डी वर्गमुळात तीन आता या ठिकाणी नवाचे वर्गमूळ तीन आहे परिमेय संख्या येते तीन गुणिले वर्गमळात चार चाराचे वर्गमूळ दोन आहे तीन गुणिले दोन सहा परिमेय संख्या मिळते आपल्याला वर्गमुळात सोळा त्याचे वर्गमूळ किती आले सोळाचे वर्गमूळ चार परिमेय संख्या परंतु वर्गमुळात तीन ही संख्या कशी आहे तर ती अपरिमेय आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे यानंतर प्रश्न एक त्यातला बी पुढील उपप्रश्न सोडवा दोन गुण सात पॉइंट एक्कावन्न हा आवर्ती आहे या संख्येला छेद क्यू या रूपात आणण्यासाठी कितीने गुणावे ते सकारण लिहा आता एक्कावन्न ही कशी आवर्ती आहे या संख्येत पाच व एक हे दोन अंक आवर्ती आहेत म्हणून या संख्येला म्हणजेच छेद क्यू या रूपात आणण्यासाठी आपल्याला शंभर गुणावे लागतील दोन संख्या असल्यामुळे शंभर गुणावे लागतील यानंतर एकशे सत्तावीस छेद दोनशे ही संख्या दशांश रूपात लिहा तर त्यासाठी आपण भाग देऊया एकशे सत्तावीस ला दोनशेने भाग जाणार नाही म्हणून आपण सर्वप्रथम शून्याने भाग देणार ओके नंतर एकशे सत्तावीस पॉईंट शून्य शून्य वजा शून्य शून्य किती आले तर एकशे सत्तावीस नंतर दशांश चिन्ह देणार पॉईंट देणार वर्ण एक शून्य घेतणार एक हजार दोनशे सत्तर आता दोनशे गुणिले सहा किती आले तर बाराशे एक हजार दोनशे सत्तर वजा बाराशे किती आले तर सत्तर पुन्हा वर्ण शून्य घेणार यानंतर दोनशे गुणिले तीन केला किती आले तर सहाशे आले सातशे वजा सहा किती आले तर शंभर आले पुन्हा वर्ण शून्य घेणार आणि दोनशे गुणिले पाच म्हणजे किती आले तर ते हजार आले आणि या प्रकारे एकशे सत्तावीस छेद दोनशे ही संख्या दशांश रूपात आपण इथे लिहिलेले एकशे सत्तावीस छेद दोनशे बरोबर शून्य पॉईंट सहाशे पस्तीस प्रश्न दोन ए पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा दोन गुण आहेत परीक्षेला कृती ही पूर्ण तुम्ही लिहायची आहेत आता बघा ही कृती केवळ मूल्यात तीन एक्स वजा पाच बरोबर एक जेव्हा आपण केवळ मूल्याचं चिन्ह काढतो तेव्हा उजव्या बाजूच्या संख्येला अधिक आणि ऋण हे चिन्ह मिळतंय म्हणून तीन एक्स वजा पाच बरोबर अधिक एक तीन एक्स वजा पाच बरोबर ऋण एक आता हे सोडवणार हा ऋण पाच उजवीकडे गेला तो धन होणार अधिक एक अधिक पाच अधिक सहा झालेत तीन एक्स बरोबर सहा आणि या बाजूला देखील ऋण पाच हा जेव्हा उजवीकडे जाईल तर तो धन होणार ऋण एक अधिक पाच म्हणजे किती मिळाले तर चार यानंतर एक्स बरोबर सहा छेद तीन संक्षिप्त रूप देणार तीन एक तीन तीन एक दोन सहा आणि म्हणून एक्सची किंमत या ठिकाणी दोन मिळाली आणि या ठिकाणी तीन एक्स बरोबर चार म्हणून एक्स बरोबर किती आल्या तर चार छेद तीन या प्रकारे ही कृती आपण इथे पूर्ण केलेली आहे परीक्षेला ही संपूर्ण कृती तुम्हाला लिहायची आहे दोन गुणांसाठी असल्यामुळे प्रत्येकाला अर्धा अर्धा गुण असणार आहे आणि एकूण टोटल किती होतात गुण दोन होतात यानंतर पुढची कृती तीन मुळात आठ गुणिले वर्ग मुळात पाच या करणीचा गुणाकार सोप्या रूपात लिहिण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा तीन वर्ग मुळात आठ गुणिले मुळात पाच आता या ठिकाणी आठ ही संख्या आपण कशी लिहितो बघा वर्ग मुळात चार गुणिले दोन गुणिले मुळात पाच इथे किती येणार बघा चाराला इथे आठाची फोड केली आपण चार गुणिले दोन यानंतर हे वेगवेगळे करणार वर्गमुळात चार गुणिले वर्गमुळात दोन चाराचं वर्गमुळ आपल्याला माहिती आहे तर ते दोन आहे यानंतर यांचा गुणाकार करणार आपण तीन गुणिले दोन किती आले तर सहा आणि त्यानंतर वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात पाच यांचा गुणाकार वर्गमुळात दोन गुणिले पाच म्हणजेच वर्गमुळात दहा ही या प्रकारे आपण कृती पूर्ण केलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बी पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा दोन गुणांसाठी आहे तीन वर्गमुळात बहात्तर या करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहायचे आपल्याला की या परि करणीला आपण अशा कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला ही संख्या कशी मिळेल गुणल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या मिळेल तर बघूया आपण तीन वर्गमुळात बहात्तर हे कसं लिहिलं जाईल तीन गुणिले बहात्तर कशी लिहिली बघा छत्तीस गुणिले दोन आता छत्तीसचे वर्गमूळ किती आले तर सहा म्हणून तीन गुणिले सहा आणि हा वर्गमुळात दोन सहा त्रिक किती झाले तर अठरा वर्गमुळात दोन आता अठरा वर्गमुळात दोन या संख्येला कोणत्या गुणकाने गुणल्यानंतर आपल्याला येणारी संख्या ही परिमेय संख्या असेल तर ती वर्गमुळात दोन ओके म्हणून अठरा वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे काय तर वर्गमुळात चार चाराचा वर्गमुळ आलं दोन म्हणून अठरा गुणिले दोन इथे केले आहेत दोन ही करणी आहे आणि तीन वर्गमुळात बाद या करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक किती आहे तर तो वर्गमुळात दोन आहे वर्गमुळात दोन या करणीने तीन वर्गमुळात बहात्तर या करणीला गुणल्यानंतर आपल्याला काय मिळते तर परिमेय संख्या मिळते यानंतर करणीचा गुणाकार करा तीन पहिल्या कंसात वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात तीन गुणिले दुसऱ्या कंसात चार वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन आता गुणाकार बघा या ठिकाणी तीन वर्गमुळात दोनाने या संपूर्ण कंसाला गुणणार नंतर वजा वर्गमुळात तीनाने पुन्हा या संपूर्ण कंसाला गुणणार आता गुणाकार बघा तीन वर्गमुळात दोन गुणिले चार वर्गमुळात तीन तीन वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे किती आलं तर वजा तीन वर्गमुळ्या दोन गुणिले वर्गमुळात दोन नंतर वजा वर्गमुळात तिनाने चार वर्गमुळात तिनाला गुणणार म्हणजेच गुणाकार वर्गमुळात तीन गुणिले चार गुणिले वर्गमुळात तीन आणि शेवटचा वजा वर्गमुळात तीन गुणिले वजा वर्गमुळात धन वजा वजांचा गुणाकार किती आला तर धन आला वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन आता पुढची स्टेप बघा तीन गुणिले चार या परिमेय संख्यांचा गुणाकार तीन चोक बारा आला वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजेच वर्गमुळात दोन गुणिले तीन पुढचा गुणाकार तीन परिमेय संख्या नंतर वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच वर्गमुळात दोन गुणिले दोन यानंतर पुन्हा चार पुढे घेतला आपण वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजेच वर्गमुळात तीन गुणिले तीन अधिक वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन गुणिले दोन यानंतर वर्गमुळात दोन गुणिले तीन म्हणजे काय तर वर्गमुळात सहा बारा गुणिले वर्गमुळात सहा यानंतर वर्गमुळात दोन गुणिले दोन म्हणजे वर्गमुळात चार मग चाराचं वर्गमुळ पुढच्या स्टेपला पडणे किती येते दोन येणार यानंतर चार वर्गमुळात तीन गुणिले तीन किती आले तर वर्गमुळात नऊ आणि पुढे वर्गमुळात तीन गुणिले दोन म्हणजेच वर्गमुळात सहा यानंतर बारा वर्गमुळात सहा शेजारी आपण वर्गमुळात सहा आणलंय त्यानंतर पुढच्या संख्या तीन वर्गमुळात चार म्हणजे किती आले तर दोन तीन गुणिले दोन यानंतर चार गुणिले वर्गमुळात नऊ म्हणजे किती तर तीन चार गुणिले तीन यानंतर बारा वर्गमुळात सहा मध्ये एक वर्गमुळात सहा मिळवला म्हणजेच किती मिळाले तेरा वर्गमुळात सहा तीन गुणिले दोन किती आले तर सहा चार गुणिले तीन चार त्रिक बारा वजा सहा वजा बारा आणि यानंतर वजा सहा आणि वजा बारा यांची वैजिक बेरीज किती आली तर वजा अठरा आणि म्हणून या दिलेल्या करणींचा गुणाकार किती ते आला तेरा वर्गमुळात सहा वजा अठरा ओके यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न तीन पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा सहा गुण आहेत तर या ठिकाणी बघा चार छेद तीन वर्गमुळात एकशे सत्तेचाळीस अधिक तीन छेद आठ वर्गमुळात एकशे ब्याण्णव वजा एक छेद पाच वर्गमुळात पंच्याहत्तरला सोपे रूप देण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा तर बघूया चार छेद तीन जसं तसं घेतलेलं आहे यानंतर वर्गमुळात एकोणपन्नास गुणिले कुठली संख्या असेल तर एकोणपन्नास गुणिले तीन जर केलं तर आपल्याला किती मिळतात तर एकशे सत्तेचाळीस मिळतात त्यानंतर बघा इथे तीन लिहिलंय तीनशे दाट एकशे ब्याण्णव ही संख्या आपल्याला कशी मिळू शकते अजून पुन्हा वर्गमुळात चौसष्ट गुणिले तीन यानंतर वजा एकशे पाच पंच्याहत्तर देखील आपल्याला माहिती आहे की पंचवीस गुणिले तीन या प्रकारे यानंतर पुन्हा चारशे तीन वर्गमुळात एकोणपन्नास गुणिले इथे वर्गमुळात तीन येणार पुन्हा अधिक तीनशे दाट वर्गमुळात चौसष्ट गुणिले वर्गमुळात तीन हे सेपरेट केलेत वजा एकछेद पाच वर्गमुळात पंचवीस गुणिले वर्गमुळात तीन त्यानंतर चार छेद सात वर्गमुळात एकोणपन्नास किती आले तर सात आलेत वर्गमुळात तीन अधिक तीन छेद आठ चौसष्टचे वर्गमूळ किती येणार आठ येणार अधिक वर्गमुळात तीन वजा एकछेद पाच पंचवीसशे वर्गमूळ पाच आले गुणिले वर्गमुळात तीन या प्रकारे यानंतर बघा इथे सात सात इथे जातील म्हणजेच आपल्याला किती मिळेल चार मुळात तीन यानंतर पुन्हा इथे आठ आठ जातील किती आले तर यानंतर इथे तीन मुळात तीन मिळेल त्यानंतर या ठिकाणी देखील एकछेद पाच आणि गुणिले पाच इथे पाच पाच जातील म्हणजेच आपल्याला इथे किती राहतील तर वर्गमुळात तीन राहतील ओके आणि यानंतर इथे चार मुळात तीन अधिक तीन वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात तीन या तिघातनं वर्गमुळं तीन आपण सामायिक घेणार आणि कंसामध्ये आपल्याला किती मिळेल चार अधिक तीन वजा एक गुणिले वर्गमुळात तीन आणि चारंतीत सात सातातनं एक गेले किती आले तर सहा आलेत सहा वर्गमुळात तीन हे झालं उत्तर या प्रकारे आपण ही कृती पूर्ण केली यानंतर पुढचा प्रश्न छेदाचे परिमेयीकरण करा तीन छेद दोन वर्गमुळात पाच वजा तीन वर्गमुळात दोन तर बघूया दोन वर्गमुळात पाच वजा तीन वर्गमुळात दोन ची अनुबद्ध जोडी दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन आहे आणि म्हणून या राशीला आपण त्याच्या अंशाला आणि छेदाला आपण कशा निघून तर दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन पण अंशाला छेदाला त्याच रक्षणी गुणले या अनुबद्ध जोडीने आता हा गुणाकार करणार तर सर्वप्रथम तीन गुणिले कंसात दोन वर्ग मुळात पाच अधिक तीन वर्ग मुळात दोन आणि यानंतर दोन वर्ग मुळात पाच वजा तीन वर्ग मुळात दोन गुणिले दोन वर्ग मुळात पाच अधिक तीन वर्ग मुळात दोन यानंतर हा गुणाकार कसा आहे ए वजा बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए अधिक बी म्हणजेच यांचा गुणाकार स्वरूप कसं आहे ए वर्ग वजा बी वर्ग, 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 तीन तीन वर्ग तर बघूया इथे या सर्वप्रथम तीन गुणिले दोन मुळात पाच यांचा गुणाकार किती आला सहा मुळात पाच पुन्हा तीन गुणिले तीन मुळात दोन तीन तीनचा गुणाकार तीन त्रिक नऊ मुळात दोन त्यानंतर दोन मुळात पाच कंसाचा वर्ग वजा तीन मुळात दोन कंसाचा वर्ग पुढची अंशाची राशी आपण जशी तशी ठेवलेली आहे दोन वर्गमुळात पाच दोनाचा वर्ग झाला चार वर्गमुळात पाचाचा वर्ग पाच तीनाचा वर्ग इथे नऊ वर्गमुळात दोनाचा वर्ग इथे दोन आला यानंतर अंश आपण जसाच तसा इथे घेणार चार गुणिले पाच चारा पंचे वीस वी आले नऊ गुणिले दोन नऊ दोने अठरा वीसातनं अठरा गेले किती आले तर दोन वरची अंश आपण जसाच तसा इथे ठेवलेला आहे आणि या प्रकारे आपण छेदाचं काय केलंय तर परिमेयीकरण केलेलं आहे छेदाची संख्या ही दोन आहे आणि दोन ही परिमेय संख्या आहे यापूर्वी प्रश्नामध्ये ती कशी होती तर अपरिमेय संख्या होती यानंतर पुढचा प्रश्न खालील परिमेय संख्या छेद क्यू रूपात लिहा दोन पॉइंट पाचशे चौदा आवर्ती आता या ठिकाणी सर्वप्रथम समजा एक्स बरोबर -बर दोन पॉईंट पाचशे चौदा आवर्ती आता दिलेल्या संख्येत पाच एक चार हे तीन अंक आवर्ती आहेत म्हणून आपल्याला त्या संख्येला कितीने गुणावं लागणार तर एक हजारने त्याला आपण गुणणार म्हणून दोन्ही बाजूला एक हजारने गुणणार एक हजार गुणिले एक हजार एक्स बरोबर यानंतर दोन पॉईंट पाचशे चौदा आवर्तीला जर समजा आपण हजारने गुणलं तर हे चिन्ह पुन्हा तीन घर उजवीकडे जाणार आणि आपल्याला मिळणारी संख्या किती मिळेल दोन हजार पाचशे चौदा पॉइंट पुन्हा पाचशे चौदा आवर्ती हे दुसऱ्या प्रकारचं समीकरण मिळतं आपल्याला आता या नंतरच्या आलेल्या समीकरणातनं हे पहिलं समीकरण आपण वजा करणार म्हणजे डाव्या बाजूतून डाव्या बाजू वजा करणार आणि उजव्या बाजूतून उजवी बाजू वजा करणार एक हजार एक्स वजा एक्स बरोबर दोन हजार पाचशे चौदा पॉईंट पाचशे चौदा आवर्ती वजा दोन पॉईंट पाचशे चौदा आवर्ती आता एक हजार एक्समधनं एक एक्स गेला तर आपल्याला किती मिळतील नऊशे नव्याण्णव एक्स आणि दोन हजार पाचशे चौदा पॉईंट पाचशे चौदा आवर्ती वजा दोन पॉईंट पाचशे चौदा आवर्तीतनंच गेले तर पाचशे चौदा पाचशे चौदा इथे कट होतील आणि दोन हजार पाचशे चौदाातनं फक्त हे दोन जातील म्हणजेच आपल्याला दोन हजार पाचशे बारा मिळतील आणि म्हणून एक्स बरोबर दोन हजार पाचशे बारा छेद नऊशे नव्याण्णव आणि म्हणून दिलेली संख्या आपण छेद क्यू या रूपात लिहिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न चार पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा चार गुण आहे त्याच्यात सोपे रूप द्या दोन वर्गमुळात अठ्ठेचाळीस वजा वर्गमुळात पंच्याहत्तर वजा एक छेद वर्गमुळात तीन आता बघा या ठिकाणी अठ्ठेचाळीस ही संख्या आपण कशी लिहिली वर्गमुळात सोळा गुणिले तीन पंच्याहत्तर वजा पंच्याहत्तर ही संख्या वर्गमुळात पंचवीस गुणिले तीन आणि या ठिकाणी एक छेद वर्गमुळात तीन या ठिकाणी आपण छेदाचं परिमेयीकरण केलेलं आहे म्हणजे त्याच्या अंशाला छेदाला वर्गमुळात तीन आणि गुणणार यानंतर बघा दोन वर्गमुळात सोळा गुणिले वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात पंचवीस गुणिले वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजेच वर्गमुळात नऊ एक गुणिले वर्गमुळात तीन म्हणजेच किती मिळालं आपल्याला वर्गमुळात तीन छेदाला वर्गमुळात नऊ यानंतर दोन गुणिले वर्गमुळात सोळा म्हणजे किती आले तर चार आले गुणिले वर्गमुळात तीन यानंतर वर्गमुळात पंचवीस म्हणजे किती आले तर पाच गुणिले वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन छेद वर्गमुळात नऊ नवाचे वर्गमूळ किती आले तर तीन आले यानंतरचा सोप्पा गुणाकार आहे दोन गुणिले चार म्हणजे आठ वर्गमुळात तीन वजा पाच वर्गमुळा तीन वजा वर्गमुळा तीन छेद तीन यानंतर या तिघातनं आपण वर्गमुळात तीन सामायिक घेतले आणि कंसात काय मिळेल आपल्याला आठ वजा पाच वजा एक छेद तीन कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात तीन आठातनं पाच गेले तीन आलेत वजा एक छेद तीन आता याला सोपे रूप जर द्यायचं असेल तर अतिशय सोपी, सोपी पद्धत या तीनाने तीनाला गुणणार तीन त्रिक नऊ त्यातनं एक वजा करणार म्हणजेच किती आले तर आठ छेद तीन गुणिले वर्गमुळा तीन इथे अधिक राहिलं असतं तर आपण बेरीज केली असती आणि म्हणून तीन त्रिक नऊ वजा एक छेद तीन म्हणजेच किती आले तर आठ छेद तीन गुणिले वर्गमुळात तीन या प्रकारे आपण सोपे रूप दिलेले आहे यानंतर पुढचा प्रश्न तीन वर्गमुळात पाच ही संख्या अपरिमीय संख्या आहे हे सिद्ध करा आणि हे सिद्ध करण्यासाठी आपण अप्रत्यक्ष सिद्धता वापरणार म्हणजे काय की जे आपल्याला सिद्ध करायचं ते नाही मानणार आपण आपण याला काय समजणार की ही अपरिमेय संख्या आहे ओके आता बघा इथे तीन अधिक वर्गमळात पाच बरोबर छेद क्यू म्हणजे ही परिमेय संख्या आहे आणि या ठिकाणी क्यू हा शून्य तर आहे पी आणि क्यू या पूर्णांक संख्या आहेत आता या ठिकाणी वर्गमळात पाच इथेच ठेवलेला आहे तीन आपण या डावीकडून उजवीकडे आणला तर आपल्याला काय मिळणार पी छेद क्यू वजा तीन याला एक नंबर समीकरण दिलं आपण आता या एक नंबर समीकरणामध्ये एकची डावी बाजू म्हणजेच काय वर्गमुळात पाच ही कोणत्या प्रकारची संख्या आहे तर अपरिमेय संख्या आहे आणि पी छेद क्यू वजा तीन ही परिमेय संख्या आहे अशी आपल्याला विसंगती मिळते आणि ही विसंगती का मिळाली आपल्याला तर आपण तीन अधिक वर्गमुळात पाच ही याला आपण परिमेय संख्या मांडलेलं होतं म्हणजेच काय ही परिमेय संख्या मानणं हे कसं आहे तर ते चुकीचं आहे ती परिमेय नसेल तर मग ती काय असेल अपरिमेय असेल आणि या प्रकारे तीन वर्गमुळात पाच ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते आणि याचबरोबर आपण ही चाचणी परीक्षा पूर्ण केलेले निश्चितच तुम्हाला या परीक्षेचा चाचणी परीक्षेचा फायदा होईल यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते